नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भरावामुळे पनवेल तालुक्यातील पारगाव डुंगी येथील गावांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. पारगावमधील 15 घरे बाधित झाली असून 9 नागरिकांचे स्थलांतर त्याच गावातील नातेवाईकांकडे केल्याचा प्रशासनाच्या माहितीनुसार पुढे आले आहे. तसेच सिडकोमार्फत पाणी निचरा होण्यासाठी 8 सेक्शन पंप आणि 2 पोकलन मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान तहसीलदार विजय तळेकर यांनी या स्थितीची पाहणी करून अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. सद्यस्थितीत पूर परिस्थिती नियंत्रणात असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मागील 4 वर्षापासून गाव पूर्ण पाण्याखाली आहेच आणि आत्तासुद्धा पाण्याखाली पाऊस जसं चालू झालं आहे, कालपासून जोरात पाऊस चालू झाला आहे, त्या तिथपासून गावात पाणी यायला सुरुवात झालेली आहे. तरी पण कोणताही सिडकोचा अधिकारी इथे येऊन गावाची पाणी करत नाही आहेत. आपले तहसीलदार साहेब, कलेक्टर तहसीलदार साहेब, तलाठी मॅडम यांचा फॉलोअप वारंवार, गावाकडे पोलीस अधिकारी यांचं पूर्णपणे गावाकडे लक्ष आहे. बाकी सिडकोचा कोणताही अधिकारी गावाकडे लक्ष देत नाही आहेत.